नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आला. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या 5 बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्यांविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला. चंद्रपुरातही या बंदचा परिणाम दिसून आला. या बंदला आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेडनेही पाठिंबा जाहीर केला. या बंदमध्ये यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांना आज आपण बघतो आहे, हरियाणा पंजाब सारख्या या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. नवीन धोरणाचा अवलंब या सरकारने केलेला आहे. या केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या शेतकऱ्यांवर भूमिपुत्रामुळे आज 2 पैशाची पोटाची भाकर मिळते, त्या शेतकऱ्यांवर आज कोणी लक्ष करत नाही. पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांवर विचार केला पाहिजे. त्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, त्यांच्या बाजारपेठेला भाव मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी या जे जीवनदान देत आहे त्या शेतकऱ्यांनाही विकास करते. विकास करते कशाचा विकास करते? अरे गोर गरीब जनतेच्या पोटाची खळगी भरत नाही, हा काय विकास आहे का? अशा केंद्र सरकारचा आम्ही धिक्कार करतो. यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेमार्फत आम्ही शेतकऱ्यावरती होणाऱ्या अन्यायाचा जाहीर निषेध करतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यावर जे काही चुकीचे धोरण लावलेले आहे त्याला आम्ही कधी समर्थन करत नाही. केंद्र सरकारला आमची जाणीवपूर्वक विनंती आहे, विनंती नाही म्हणणार, धमकी आहे. जर तुम्ही असे शेतकऱ्यांवरती अन्याय करत राहत तर आम्ही वारंवार रस्त्यावर उतरू आणि तुमचा जाहीर निषेध करू. शेतकऱ्यांची गळाचेपी करणं बंद करा, हे चुकीचं आहे. कोणाला माहीत सुद्धा न करता तुम्ही संसदेत 3-3 बिल पास करता आणि शेतकऱ्यांना असं हाकलून लावता, हे चुकीचं आहे. हे कधीही मान्य केले जाणार नाही.